आणि या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला भेटायला येत आहे आपल्या सगळ्यांची आवडती जोडगोळी येस बंडू आणि त्याचे मास्टर. मित्रांनो, आज मास्टरांनी बंडूला इतिहास शिकवायचं मनावर घेतलंय. चला तर मग आपण सुद्धा या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होऊयात. अँड फॉर दॅट प्लीज वेलकम ऑन स्टेज अभिजीत चव्हाण आणि आशिष पवार. हा बंडू रंग अजून कसा आला नाही बरे? घोडे खिंकाळायला लागले म्हणजे बंडुरंग शाळेत पोहोचलेला आहे. गुरुजी बंडू. पुरे 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 पुरे. घोडा बाहेर पार्क करून यायचा, शाळेत कशाला घेऊन आलास? तो चुकून आतमध्ये शिरला. बंडू, बरं झालं शाळेत आलास. काय झालं गुरुजी? बंडू, हा इतिहास. तुम्ही इतिहास जमा झालात? थांबा, आत्ताच्या आता लोकांकडून पैसे गोळा करतो आणि तुम्हाला जाळायची व्यवस्था करतो. अरे काय माझ्या मरणावर टपलायस तू? अरे मला जिवंतपणी जाळायला मी काय तुझी सून आहे का? काहीतरी बोलताच आवडत. अहो, तुम्ही इतिहास जमा झालात की नाही? हो. म्हणजे तुम्ही मेलात? आता हिंदू धर्माप्रमाणे तुम्हाला जाळायलाच हवं गुरुजी. अरे आधी आधी ती माचीस खिशात ठेव. माचीस खिशात ठेव. आणि काळी? हे असे काळ्या घालायचे धंदे सोडून दे. काळी घाल माचीस मध्ये. आणि मी तुला मेलेलो दिसतोय. जिवंत आहे मी. जिवंत जिवंत दिसतोय ना? हे कदाचित तुमचं भूत असू शकेल. अरे मात. अरे पुढे काय बोलणार आहेस का रुजी? अरे मास्टर आहे मी. मास्टर भूत काय म्हणतोस मला? जिवंत आहे मी मास्टर. नाही, तुम्ही माझे मास्टर आहात म्हणूनच तुमच्या जिवंत राहण्याचे चान्सेस फार कमी आहेत गुरुजी. काय माझ्या मरणावर टपलायस तू? सारखं सारखं मला मारायच्या गोष्टी करतोस. ऐक, आज आपण इतिहास शिकणार आहोत. आपण दोघेही शिकणार? मग आपल्याला शिकवणार कोण? अरे तू ऐक ऐक, चुकीचं बोलू नकोस. मी आहे ना. तुम्ही चुप. चुकीचं शिकवायला? अरे नाही बाबा, मी मास्टर आहे ना. मी शिकवणार आहे, तू शिकणार आहेस. अच्छा असे होय. राहू दे, तुमचा इतिहास मला माहितीये. माझा इतिहास नाही शिकवणार आहे मी. मी आज तुला खरा इतिहास शिकवणार आहे. अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला खोटा इतिहास शिकवत होता? म्हणजे तुम्ही माझी दिशाभूल केली तुम्ही गुरुजी. अरे मी खोटा नाही. हे बोट मोडून घशात घालेन तुझ्या. अरे वेड्या, मी तुला कशाला खोटा इतिहास शिकवेन? मास्टर आहे मी. कारण तुम्हाला खरा इतिहास माहित नाही गुरुजी. अरे कसा माहित नसेल? मास्टर आहे मी, सांगितलं तुला. मास्टर आहे मी. मास्टर आहात, अश्वत्थामा नाही. सगळं माहिती असायला फार फार तर तुम्ही 50 वर्ष पाहिली असेल. बस 50 वर्ष. 50 वर्ष किती अभ्यास केलाय माहितीये मी इतिहासाचा. इतिहासाचा अभ्यास करायला 50 वर्ष लावली? मी 5 वर्षात इतिहास घडवला असता. हो कि नाही अक्षु? तुला नाही ओरडलो. मी तो बाजूच्या वर्गाचा मॉनिटर आहे ना तुषार, त्याला ओरडलो. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. नाही नाही, लक्ष नाही देत. बरं आपण आता इतिहासाकडे वळूया. मला सांगा, वास्को द गामा कोण होता? कोण? वास्को द गामा कोण होता गुरुजी? असं वास्कन अंगर ओरडायचं नाही, शिस्तीत बोलायचं माझ्याशी. अरे वास्कन ओरडलो,
मी म्हटलं वास्को द गामा कोण होता? वास्को द गामा? वास्को द गामा सोपे म्हणजे काय? तुमच्या बायकोचा बॉयफ्रेंड. अरे अरे वास्को द गामा हा खूप जुना माणूस होता, तुला त्याच्याबद्दल माहित नाही? नाही बोले लाज नाही वाटत? नाही. अरे अंदाज तरी कर. नको, माझे अंदाज खरे ठरतात. तुम्हीच मला ओरडता. नाही नाही ओरडत, पण तुला सांगतो वास्को द गामा हा एक पोर्तुगीज खलाशी होता. तो वेटर असता तरी मला काय फरक पडला असता? बस. अरे तो एक खलाशी होता. खलाशी खलाशी. गुरुजी, एका खलाशाची माहिती देऊन तुम्ही माझा वेळ फुकट घालवू नका. अरे वेड्या, तो साधा सुद्धा खलाशी नव्हता. मग काय माजलेला खलाशी होता? अरे साधा सुद्धा नव्हता तो, त्याने भारताचा शोध लावला म्हणून त्याच्यावर धडा लिहिला. हो म्हणून धडा लिहिला. हो म्हणून धडा लिहिला. अहो मग काल मी लपाछपीच्या खेळामध्ये मोरूला शोधून काढला, मग काय तुम्ही माझ्यावर धडा लिहिणार? अरे येड. अरे वेड्या, अरे मोरूचा शोध आणि भारताचा शोध यात काही फरक आहे की नाही? आहे, फरक आहे. मग भारत लपलेला नव्हता, तो आहे तिथेच होता. पण तुमचा मोरू तुमच्या मुली बरोबर कॉट खाली लपला होता. काय सांगतोस काय? ही त्याला शोधून काढलं मी. अतिशय चांगलं काम केलेलं आहेस तू बंडू. म्हणजे काय गुरुजी? शाबास, त्याला मी बरोबर अद्दल घडवली. काय काय? कारण त्यानंतर त्याच्यावर राज्य आलं. मग मी तुमच्या मुली बरोबर कॉट खाली लपलो. अरे माझ्या मुली बरोबर कॉट खाली लपालपी खेळत बेंचोर. ए बेंचोर. गुरुजी, बेंचोर उभा करे. नको, त्यापेक्षा कॉट खाली पाठवा, मजा येते. घंटा बघा, तुम्ही बोलला तरी घंटा वाजली, शाळा सुटली, मी चाललो. थांब बंडी, थांब.